Maître. गणित सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे आपण मॅचची सिरीज स्टार्ट केले त्यामध्ये आपण काय सांग मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देणार प्रत्येक चॅप्टरवर बघा पहिलं चॅप्टर आपलं कंप्लीट झालं आहे नंबर सिस्टीमवरचं पार्ट वन त्यामध्ये आपण बेसिक बघितलं आहे पूर्णांक संख्या पूर्ण संख्या संयुक्त संख्या परमेय संख्या या प्रकारच्या सर्व संख्या आपण बघितल्या कोण कोणत्या कौन... प्रकारच्या संख्या असतात त्यावर कशा प्रकारचे क्वेशन विचारलं जातं हेही मी तुम्हाला सांगितलं आहे फर्स्ट लेक्चरमध्ये त्यामध्ये आपण काय घेतलं आहे टाईप वनमध्ये आपण घेतलं आहे नैसर्गिक संख्या त्यांची बेरीज आणि एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या त्यानंतर समसंख्या समसंख्यांची बेरीज एकूण समसंख्या कशा काढायच्या त्यानंतर विषमसंख्या एकूण विषमसंख्या कशा काढायच्या त्यांची बेरीज कशी काढायची यावर क्वेश्चन विचारला जातो बघा तुम्ही कोणतीही एक्झामची तयारी करत असेल त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं कर आहे त्यामुळे फर्स्ट चॅप्टर आपलं कंप्लीट झालं त्या फर्स्ट चॅप्टरवर फर्स तुम्हाला मी होमवर्क देणार आहे आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगला त्याचा होमवर्क देणार आहे त्या होमवर्कचे आन्सर तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये जे काही तुमचे टॉपिक कवर होणार आहे त्याचे होमवर्कसाठी क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये दिले जातील या प्रकारचे तुम्ही जास्त तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाईल बघा कोणतीही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल त्यामध्ये तुम्ही किती वाचलं यापेक्षा ते वाचलेलं किती वेळात लक्षात राहते तुमच्या म्हणजे आता जे आता तुम्ही दहा पेज वाचले आणि दहा पेज सोडून दिले लगेच आणि पुढचे दहा पेज वाचले तर तो प पहिले प दहा पेज काय होतं तुमचे तुम्ही विसरत जाता त्यामुळे पहिले दहा पेज जे वाचले ना त्याची एकदा रिव्हिजन द्या जास्तीत जास्त जेवढे तुम्ही रिव्हिजन देता तेवढं तुमच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतं आणि मॅथमध्ये तसंच असतं मॅथमध्ये तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा फायदा असणार आहे त्यामुळे मी तुम्हाला जे काही होमवर्कला क्वेश्चन देते तुम्ही सॉल्व्ह करायचं जर पहिलं लेक्चर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर आजच्या होमवर्कचे क्वेश्चन तुम्हाला सर्व सॉल्व्ह बघा आजचा पहिला होमवर्कचा क्वेशन आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार डॅश 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 नव्वद म्हणजेच काय पहिल्या नव्वद नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या नव्वद नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारले तुम्हाला ठीक आहे बघा ऑप्शन दिलं आहे तुम्हाला चार हजार पंच्याण्णव सेकंड दिलं आहे चार हजार साठ सेकंड दि थर्ड दिलं आहे चार हजार नऊशे तीस वीस आणि चौथं दिलं आहे चार हजार नऊशे तीस ठीक आहे या प्रकारचे काय करायचं आहे एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढाय करायची तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट क्वेशन होमवर्कसाठीच आहे हा पण क्वेशन सेकंड क्वेशन आहे दोन अधिक चार अधिक सहा अधिक डॅश 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 चाळीस म्हणजेच काय दोनपासून तर चाळीसपर्यंतच्या समसंख्यांची तुम्हाला बेरीज करायची म्हणजे पहिल्या चाळीस समसंख्यांची बेरीज ऑप्शन आहे चारशे सेकंड ए चारशे चौऱ्याण्णव थर्ड ए चारशे पन्नास आणि फोर्थ ए चारशे चौऱ्याण्णव हा होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन थर्ड क्वेश्चन आहे तुमच्या होमवर्कसाठी थर्ड क्वेश्चन आहे संख्यांवर एक अधिक तीन अधिक पाच डॅश 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 किती एकोणचाळीस ऑप्शन आहे चारशे चार सेकंड आहे दोनशे थर्ड आहे तीनशे आणि फोर्थ आहे दोनशे साठ चला हे सर्वे क्वेश्चन होमवर्कसाठी तुम्हाला सर्वे सॉल्व करायचे आणि याचा आन्सर कमेंट्समध्ये द्यायचं आहे तर आजचं नवीन टॉपिक आपण सुरुवात करणार आहोत त्रिकोणी संख्या त्याआधी मी तुम्हाला एक सांगणार आहे की आता आपण पहिल्या याच्यात काय बघितलं नैसर्गिक संख्यांची बेरीज आता नैसर्गिक संख्यांची म्हणजेच कशी एक दोन तीन आता नैसर्गिक संख्यांचा वर्गांची बेरीज कशी करायची त्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या क्यूबची बेरीज कशी करायची ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे बघा फर्स्ट आहे नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज ठीक आहे बघा एक्झाम्पलवरूनच आपण समजून घेणार म्हणजे तुम्हाला समजणार आहे की कोणता फॉर्म्युला यूज करायचा तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे जर तुम्हाला समजलं तर कोणतीही संख्या असो तुम्ही इझिली सॉल्व करू शकता बघा आता एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग डॅश 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 आठचा वर्ग या प्रकारचा बघ त्यानंतर बघा फॉर्म्युला बघू सर्वात पहिले एन एन प्लस वन टू एन प्लस वन छेदात किती सहा आता एन म्हणजे काय लास्ट यायचं आता लास्टला काय एटचं स्क्वेअर आहे म्हणजेच एन बरोबर किती आठ ठीक आहे आता इथे व्हॅल्यू टाकू एट इंटू एट प्लस वन टू इंटू एट प्लस वन छेदात किती सहा आठ नऊ सोळा अधिक एक ठीक आहे సహజ ఆ నౌ గులే స छेदात सहा आठ गुणिले नऊ गुणिले सतरा गो, गो किती होतं एक हजार दोनशे चोवीस छेदात किती सहा यांना जर भाग दिला बघा एक हजार दोनशे चोवीसला जर आपण भाग दिला सहा नाही तर किती आता दोनशे चार ठीक आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं जेव्हा स्क्वेअर येईल नैसर्गिक संख्येचा स्क्वेअर आपल्याला काढायचा असेल तर काय करायचं एन इंटू एन प्लस वन टू एन प्लस वन छेदात सहा एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे नेक्स्ट आताच काय बघितलं आपण नैसर्गिक संख्यांचा स्क्वेअर बघितला तर नैसर्गिक संख्यांचा तुम्हाला क्यूब विचारला तर क्यूब विचारल्यावर हो काय करणार आहे तुम्ही बघा एकचा क्यूब दोनचा क्यूब तीनचा क्यूब डॅश 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 प्लस आठचा क्यूब ठीक आहे तर बघा इथे एकच सिम्पल फॉर्म्युला यूज करायचं आहे एन एन प्लस वन छेदात दोनचा स्क्वेअर एवढंच लक्षात ठेवायचं आहे एन म्हणजे काय लास्ट डिजिट आठ ठीक आहे बघा आठ आठ अधिक एक छेदात किती दोनचा वर्ग ठीक आहे आठ नऊ दोनचा वर्ग नवाठे बहात्तर छेद दोनचा वर्ग दोनाने जर भाग दिला सा बेसिकी बारा छत्तीसचा वर्ग जरा छत्तीसचा वर्ग किती कमेंट्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे छत्तीसचा वर्ग आता छत्तीचा वर्ग तुम्हाला माहिती आहे तेच आपला आन्सर असतो बघा आता आपण काय बघितलं नैसर्गिक संख्यांचा स्क्वेअर असल्यावर कशाप्रकारे सॉल्व करायचा फॉर्म्युला बघितला आणि नैसर्गिक संख्यांचा क्यूब असल्यावर कशाप्रकारे सॉल्व्ह करायचं आता आपला नवीन टॉपिक सुरू होते त्रिकोणी संख्या खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे बघा त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजेच काय ट्रँग्युलर नंबर नंबर त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराचे करायचे निंपट म्हणजे काय हाफ करायचं मग एक्झाम्पलसाठी दोन गुणिले तीन आता दोन गुणिले तीन किती बेत्रिक सहा त्याचं छेद दोन काय आलं तीन ही काय झाली आपली त्रिकोणी संख्या तीन काय झाली त्रिकोणी संख्या झाली ठीक आहे या प्रकारे आता आपण काय बघितलं त्रिकोणी संख्या आता पाया त्रिकोणी संख्येचा पाया काय असतो ही झाली त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या बघा डेफिनेशनही लिहून घ्या खूप महत्वाचं असा पॉईंट आहे दोन क्रमवार nice नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीत गुणाकारांच्या निंपटीत काय असते त्रिकोणी संख्या असते त्रिकोणी संख्या म्हणतात ठीक आहे त्यानंतर ता त्रिकोणी संख्येचा पाया पाया बघा त्रिकोणी संख्येचा पाया काय असतं दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांमधील संख्यांमधील पहिल्या संख्येला पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात पहिल्या संख्येला काय म्हणतात त्रिकोणी संख्यांचा पाया म्हणतात केला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात बघा एक्झाम्पलसाठी तेरा आणि चौदा ह्यामध्ये तेरा काय पाया आहे त्रिकोणी संख्याचं काय पाय आहे ठीक आहे चला आता डायरेक्टली आपण एक्झाम्पल बघू डेफिनेशन तुम्हाला समजलं असेल दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निंपट त्रिकोणी संख्या म्हणतात बघा इथे एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला आणि पायाचंही एक्झाम्पल दिलं आहे चला एक्झाम्पल घेऊ आपण फस्ट एक्झाम्पल बघा सव्वीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या चला कशी काढणार आहे आत्ताच तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही लगेच आन्सर कमेंट्समध्ये द्यायचं आहे संख्या काढा बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार करायचा आणि छेदात दोन मग तर त्रिकोणी संख्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार दोन क्रमवार संख्यांचा काय करायचं गुणाकार करायचा आणि छेदात काय घ्यायचं दोन घ्यायचं आता काय आहे सव्वीस गुणिले सत्तावीस छेदात किती दोन म्हणजेच काय सातशे दोन छेदात किती दोन आता सातशे दोनला जर दोनने भाग दिला तर तीनशे एक्कावन्न ठीक आहे या प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन बघा बघा आता आपण काय बघितलं त्रिकोणी संख्या कशी काढायची ठीक आहे आता आपण काय बघणार त्रिकोणी संख्येचा पाया ठीक आहे त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे आता बघा एक्झाम्पल सेकंड आहे दहा ही काय त्रिकोणी संख्या दहा त्रिकोणी संख्या असून संख्या असून त्या संख्येचा पाया शोधा त्या संख्येचा आता बघा व्यवस्थित समजून घ्या वेगळा क्वेश्चन आहे त्या संख्येचा पाया शोधा ठीक आहे आता दिलेल्या संख्येचे दुप्पट करू आता दुप्पट कसं करणार आहे दुप्पट आता दिलेली संख्या काय आपल्याला दहा दिले तिचे दुप्पट केलं तर दहा दहा वीस ठीक आहे आता वीस आता वीस संख्या भेटली आपल्याला किती वीस तर वीसच्या आधीचा वर्ग काय येणार आहे वीसच्या आधीचा वर्ग वीसच्या आधीचा वर्ग आता बघा तुम्हाला वर्ग का माहिती पाहिजे इथे तुम्हाला समजतच असेल आता वीसच्या आधीचा वर्ग किती आहे सोळा येतो ठीक आहे म्हणजेच काय चार ठीक आहे म्हणजे वर्ग मुळात सोळा बरोबर काय आहे चार हा चार काय तुमचा पाया आहे म्हणजेच दहा ही त्रिकोणी संख्या असून त्या संख्येचा पाया किती आहे चार आहे आत्ताच आपण बघितला त्रिकोणी संख्या कशी काढायची आता हे एक्झाम्पलवरून आपण बघू खरंच दहा येतो का बघू बघा बघा आता हे एक्झाम्पलवरून आपण बघू जर चार घेतला पाया आणि दहा त्रिकोणी संख्या येते का नाही हे बघू चला पाया किती चार आहे ठीक आहे म्हणजेच आपण कसं काढतो चार गुण पाच छेदात किती चार पंच वीस छेदात दोन किती दहा बघा इथेही दहा आले आणि त्रिकोणी संख्याही दहा आहे म्हणजेच काय आपला आन्सर करेक्ट आहे चार पाय आहे ठीक आहे या प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे जर तुम्हाला एखाद्या वेळेस डाऊट वाटत असेल तर या प्रकारेही तुम्ही एकदा सॉल्व करून बघायचं जर ही संख्या इथली संख्या सेम असेल तर आन्सर तुमचं करेक्ट आहे ठीक आहे नेक्स्ट बघा आता तुम्हाला एखादी संख्या दिली आहे आणि त्यानंतर तुम्हाला विचारलं यानंतरची सहावी किंवा पाचवी दुसरी या प्रकारची त्रिकोणी संख्या काढा तर प्रकारे काढणार आहे बघा एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल आहे अठ्ठ्याहत्तर नंतर क्रमाने येणारे सहावी त्रिकोणी संख्या शोधा सहावी त्रिकोणी संख्या तुम्हाला शोधायची आता सर्वात पहिले आपण काय करू अठ्ठ्याहत्तर या संख्येचा पाया काढू तर अठ्ठ्याहत्तर त्रिकोणी संख्येचं काय करू आपण पाया काढू त्रिकोणी संख्येचा पाया तर पाया कशा प्रकारे काढतो आपण आता अठ्ठ्याहत्तरच्या दुप्पट केले तर किती एकशे छप्पन्न होतात ठीक आहे आता एकशे छप्पन्न बघा एकशे छप्पन्न त्याचा आधीचा वर्ग आत्ताच आपण कसं काढलं वर्ग तुम्हाला माहितीच आहे आता त्याच्या आधीचा वर्ग काय येणार आहे एकशे चौवेचाळीस येणार आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे वर्ग म्हणत एकशे चौवेचाळीस बरोबर किती बारा तर पाया काय भेटला आपल्याला बारा भेटला आहे ठीक आहे काय विचारलं आहे सहावी विचारली म्हणजेच अधिक सहा करायचे ठीक आहे किती येतात अठरा पाया किती येतो अठरा येतो तर पाया अठरा भेटल्यावर त्रिकोणी संख्या आपण कशी काढतो बघा त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या काय करतो आपण अठरा पाया गुणिले त्याच्या पुढची संख्या एकोणावीस छेदात दोन किती अगं हो अठरा गुणिले एकोणावीस तीनशे बेचाळीस छेदात दोन किती आता हो एकशे एकाहत्तर ठीक आहे सर्वात पहिले काय करायचं पाया काढून घ्यायचं बघा त्रिकोणी संख्यावरचे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट आपण कव्हर केले तर याच आज प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथे संपलं आजच्या होमवर्कचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि आन्सर कमेंट्समध्ये द्यायचे सर्वांनी होमवर्कचे क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करायचे आणि आन्सर कमेंट्समध्ये द्यायचे आणि आजच्या त्रिकोणी संख्यावर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता